कल्याण पूर्वचे लोकप्रिय आमदार गणपत गायकवाड यांनी शहरी वार्ता स्थानिक मराठी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून समस्त नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दिवाळी हा सण आनंदाचा, त्यावर दुःखाची सावली पडू नये यासाठी लहान मुलांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सुंदर भारत स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करून देशाच्या प्रगतीला हातभार लावावा असं आवाहनही गणपत गायकवाड यांनी केलंय. त्याचबरोबर दिवाळी निमित्त गावी जाताना किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव घराबाहेर जाणाऱ्या कुटुंबियांनी आपल्या घरमालाची विशेष खबरदारी घेऊन जाण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. कारण अशा संधीचा फायदा घेत चोर आपली हात सफाई करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. सर्व नागरिकांना, माझ्या मतदारसंघातल्या सर्व लोकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराटीची जावो. भारतीय जनता पक्ष मोदी साहेबांकडनं सुद्धा सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या दिवाळीमध्ये आपण सर्वप्रथम आपल्या मुलांची काळजी घेतली पाहिजे, कारण की लहान मुलं ज्या टायमाला फटाके वगैरे फोडत असतात त्या टायमाला अपघात घडण्याची शक्यता असते. या अपघात घडू नये म्हणून फटाके फोडताना लहान मुलांच्या सोबत आपण स्वतः उभे राहा. लहान मुलं फटाक्यांचा मजा घेत असताना आपण त्यांच्या बाजूला उभा असल्याच्यानंतर एखादा अपघात झाला तर आपण लगेच त्याच्यावरती काळजीपूर्वक काही ना काही उपाय करू शकतो आणि अपघात होऊन देऊ नये, सर्वात महत्त्वाचं म्हणजे. दुसरी गोष्ट म्हणजे या दिवाळीच्या सणामध्ये बरीच लोक गावी वगैरे जातात, त्यावेळेस सर्वांनी आपले मौल्यवान वस्तू दागिने सर्व बँकेच्या लॉकरमध्ये ठेवून जावं आणि आपली सुरक्षा आपण स्वतः करावी. आजूबाजूचे लोक असतील त्यांना सांगून जावं, आम्ही गावीच आलोय, 2 दिवसांनी येणार आहे. त्या मधल्या कागामध्ये कोणी आल्याच्या नंतर आजूबाजूच्या लोकांनी त्यांची चौकशी करावी. ही सर्वांना मी विनंती करतो. पुन्हा एकदा मी दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो.